नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण सेवकांच्या रजांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण जी आरचा आपण घेणार आहोत आढावा शिक्षण सेवकांचं ट्रेनिंग झालं त्यामध्ये सुद्धा या बाबतीत माहिती शिक्षण सेवकांना देण्यात आलेली असेलच परंतु काही शिक्षण सेवकांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नसेल कदाचित म्हणून या हा व्हिडिओ बनवण्याचे प्रायोजन शिक्षण सेवकांनी या गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की नव्वद दिवसाचा कालावधी हा त्यांच्यासाठी प्रोहिबिशन पिरियड असतो म्हणजेच नियुक्तीपासून ज्या दिवशी आपण शाळा जॉईन केली तेव्हापासून नव्वद दिवस आपल्याला एकही सुट्टी घेता येत नाही त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने शिक्षण शिक्षणसेवकांना दिलेल्या जेवढ्या सुट्या आहेत त्यापेक्षा जास्त सुट्या जर घेतल्या तर तेवढाच शिक्षणसेवक कालावधी हा पुढे वाढणार आहे म्हणून या ठिकाणी शिक्षण सेवकांनी दक्षता घ्यायची आहे की जेवढ्या शासनाने आपल्याला सुट्ट्या दिलेल्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त घ्यायच्या नाही आहेत घेऊया जाणून एक महत्त्वाचं परिपत्रक प्राथमिक शिक्षण सेवकान्न नैमित्तिक रजा अर्थात कैजुअल लीव मंजूर करने बाबत एक जुलाई दोन हज़ार पांच ये परिपत्रक कि जी आर है परंतु हे अद्याप ही लागू है संदर्भ में शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय पी आर ई दोन हजार दोन स सत दिनांक सत्ताईस फेब्रुवारी दोन हजार तीन प्रस्तावना है राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी राज्यातील सुधारित प्राथमिक शिक्षक योजना योजनावरील संदर्भ दिनांक सत्तावीस दोन दोन हजार तीनच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे शासन निर्णयातील जोडपत्र अ मधील परिच्छेद चौदा एकनुसार सेवकांना शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत पाच दिवसाची अनुपस्थिती मानधनासाठी ग्राह्य धरण्यात आलेली आहे परंतु त्यांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आलेल्या नव्हत्या यास्तव राज्यातील प्राथमिक शिक्षण सेवकांना इतर नियमित प्राथमिक शिक्षकांप्रमाणे नैमित्तिक रजा मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळेच शासनाने शुद्धीपत्र काढलेले आहे या आदेशाद्वारे संदर्भीय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीनच्या शासन निर्णय जोडपत्र अमधील परिच्छेद चौदा एक रद्द करून त्याऐवजी परिच्छेद चौदा एक खालीलप्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे म्हणजे अगोदरचं चौदा एक रद्द केलं आणि त्या ठिकाणी दुसरं चौदा एक हे परिच्छेद जोडण्यात आलेलं होतं या चौदा एकमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला किंवा प्राथमिक शिक्षकांना देय असलेल्या कोणत्याही रजा प्राथमिक शिक्षण सेवकाला अनुज्ञेय राहणार नाहीत म्हणजे त्यांना मिळणार नाहीत परंतु नियमित प्राथमिक शिक्षकांप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या बारा नैमित्तिक रजा प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण सेवकांनाही अनुज्ञेय राहतील जर शिक्षण सेवकांची नियुक्ती बारा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर दरमहा एक याप्रमाणे नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहतील एका शैक्षणिक वर्षात यापेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगल्यास तेवढी रक्कम त्यांच्या संबंधित महिन्याच्या मानधनातून कापून घेण्यात येणार आहे सदर नैमित्तिक रजा शैक्षणिक वर्ष दोन हजार पाच ते सहापासून अनुने राहतील इतर जिल्हा परिषदावरील शिक्षकांना नैमित्तिक रजा ह्या वर्षामधून बारा असतात परंतु बी एम सीच्या शिक्षकांना ह्याच रजा पंधरा असतात परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट की बी एम सीचे जे शिक्षणसेवक आहेत यांना वर्षाच्या नैमित्तिक रजा ह्या बाराच आहेत आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे की शिक्षण सेवकांना नियुक्तीपासून नव्वद दिवस एकही रजा घेता येत नाही त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की आपण बारा रजांच्या जर शिल्लक रजा घेतल्या तर आपला शिक्षणसेवक कालावधी तेवढाच पुढे वाढणार आहे मित्रांनो शिक्षकांशी संबंधित व शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद